नमस्कार, मी सचिन. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहुयाच्या काही ठळक घडामोडी. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या गुजराती बांधवांच्या विरोधातील वक्तव्याचा मुंबई भाजपने केला निषेध. पनवेल महापालिका निवडणूक प्रचाराला भाजपचा जोरदार प्रारंभ. दिग्गजांच्या उपस्थितीत प्रभाग क्रमांक 14 निवडणूक जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन. ट्रिपल तलाक पद्धतीवर सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं टीकात्मक मत. पद्धत अनिष्ट आणि घातक असल्याचे न्यायालयाचं मत. भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंच्या शेतकरी विरोधी अपशब्दाच्या निषेधार्थ अमरावती अंजनगाव काँग्रेसने केली दानवेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याची होळी. आणि चेंबूरच्या माहुल फेस्टिवलला मुंबईकरांचा दमदार प्रतिसाद. आगरी कोळी खाद्यपदार्थांची लुटली मेजवानी. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी गुजराती समाज बांधवांबद्दल केलेल्या वक्तव्याचे पडसाद देशभरात उमटू लागलेत. भारतीय जनता पक्षाच्या वतीनं अखिलेश यादव यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आलाय आणि यादव यांनी संपूर्ण देशभरात संपूर्ण जनतेची माफी मागावी अशी मागणीही करण्यात आली. मुंबईच्या आझाद मैदानात भारतीय जनता पक्षाचे आमदार राज पुरोहित यांनी गुजरात प्रकोष्ठ या माध्यमातून उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या वक्तव्याचा निषेध केलाय. अखिलेश यादव यांनी गुजराती समाज बांधवांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचे पडसाद मुंबईसह देशभरात उमटलेत. गुजरातमधील कोणीच देशासाठी शहीद झाले नसल्याचं वक्तव्य अखिलेश यादव यांनी केले होते. या वक्तव्याचा राज पुरोहित यांनी निषेध केलाय. अखिलेश मुलायम यादव पूर्व मुख्यमंत्री उत्तर प्रदेश, उन्होंने परसों ये कहा कि उत्तर भारत के लोग शहीद हुए, दक्षिण भारत के लोग शहीद हुए, उत्तर प्रदेश के लोग शहीद हुए हैं, परंतु गुजरात का शहीद कौन हुआ है बताओ. शायद उनका सामाजिक ज्ञान बहुत कम है. कुछ दिनों पहले जो घटना हुई थी उसमें 15 जवान गुजरात के शहीद हुए. गुजरात अहमदाबाद के पास एक गांव है, उस गांव में कोई भी परिवार ऐसा नहीं जिसमें लोग मिलिट्री में नहीं है. विरम गांव में कोई परिवार ऐसा नहीं उसके लोग मिलिट्री में नहीं है. और महात्मा गांधी, सरदार पटेल, उन्होंने तो देश की आज़ादी का नेतृत्व किया है. उनके नेतृत्व में हजारों गुजरातियों ने गोलियाँ खाई है, हजारों लाखों लोगों ने लाठियाँ खाई है. और उस समय तो मुंबई और गुजरात एक था, मुंबई स्टेट थी. उस समय आज़ाद मैदान, आज़ाद अगस्त क्रांति मैदान से देश की आज़ादी की लड़ाइयाँ शुरू हुई है, जहाँ गोलियाँ चली, सैकड़ों लोग मरे और वहाँ पर लाठीचार्जे हुए. 1942 में क्विट इंडिया, भारत अंग्रेजों भारत छोड़ो, उसका नेतृत्व किसने किया. राज पुरोहित यांनी अखिलेश यादव यांच्या वक्तव्याचा निषेध करत यामुळे सर्व गुजराती बांधवांच्या भावना दुखावल्या असल्याचं म्हटलंय. त्यामुळे अखिलेश यांनी संपूर्ण देश बांधवांची माफी मागावी अशी मागणी केली. तो इस तरह के पूरी एक समाज को एक अपमान करना, पूरी एक जाति का अपमान करना, पूरे एक प्रदेश का अपमान करना, वो भी एक पूर्व मुख्यमंत्री, इस तरह का अपमान करना ये है, दुखदायी है. ये भाषावाद, जातिवाद, राष्ट्रवाद को नुकसान पहुंचाने वाला है. और साथ ही साथ इनकी चिढ़ है क्योंकि वो सत्ता से बाहर हो गए. नरेंद्र मोदी जी ने उनको हराया, अमित शाह ने नेतृत्व किया, उन लोग लगता है ये गुजराती है. परंतु आपके भ्रष्टाचार के कारण आप हारे हो, आपके कर्मों के हारे हो. और अखिलेश जी, आप आरोप लगा रहे हो, आप अपने पिता के नहीं हुए, जिस पिता ने आपको बड़ा किया, जिस पिता ने आपको मुख्यमंत्री बनाया, अपने पिता को भी अपने उसके अध्यक्षता के पद से, पार्टी के पद से हटा दिया, घर पे बिठा दिया. तो जो व्यक्ति पिता का नहीं हुआ वो देश का कैसे होगा, समाज का करने होगा. तो उनके इस बातों को निषेध करने के लिए, धिक्कार करने के लिए, और हमारी मांग है अखिलेश मुलायम यादव ने देश की जनता से माफी मांगनी चाहिए. कैमरा वुमन सुचिता सह कीर्ति पवार, जनादेश वृत्तवाहिनी करिता. सर्वसामान्यांना न्यायाचा अंतिम मार्ग म्हणजे न्यायालय. मात्र आता न्यायालयाचे दरवाजे ठोठवणेही महागाचे ठरणार आहे, कारण न्यायालयीन प्रक्रियेसाठी लागणाऱ्या शुल्कामध्ये 8 ते 10 पटीनं वाढ करण्याचा विचार राज्य सरकार करतंय. न्यायाकरिता अखेरचा मार्ग म्हणजे न्यायालय. सर्वसामान्यांना आपल्या न्याय हक्काकरिता एकमेव आणि शेवटचा पर्याय समजला जातो तो न्यायाचा म्हणजे न्यायालयाचा. मात्र हा पर्यायसुद्धा आता कदाचित महागणार आहे, कारण न्यायदान प्रक्रियेमध्ये लागणाऱ्या खर्चात दिवसेंदिवस वाढ होते. त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर पडणारा आर्थिक भार कमी करण्याचा विचार सरकार करतंय. न्यायाधीशांचं वेतन, प्रशासकीय खर्च यावरील खर्च वाढतच आहे.
त्याचप्रमाणे न्यायाकरिता दाखल होणाऱ्या खटल्यांमध्येही वाढच होते. या सर्व बाबींचा विचार करता नवीन न्यायालय उभारणं आणि पायाभूत सुविधांमध्ये वाढ करणं यासारख्या आर्थिक खर्चाचा ताळमेळ बसवणं सरकारला आव्हानात्मक ठरलंय. त्या अनुषंगानं खटला, जामीन, स्थगिती वाढीसाठीचं शुल्क या सर्व शुल्कांमध्ये 8 ते 10 पटीनं वाढ करण्याचा विचार राज्य सरकार करत असल्याचे विधी आणि न्याय वित्त विभागात प्राथमिक स्तरावर चर्चा आहे. याबाबतचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळापुढे आणून पावसाळी अधिवेशनात बॉम्बे कोर्ट फी ॲक्टमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न सुरू असल्याचं बोललं जात आहे. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.